दी माळेगाव साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक कार्यकर्ता मेळावा बारामती येथे पार. दी माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक कार्यकर्ता मेळावा आज बारामती मार्केट यार्ड ड्राइव्ह भवन येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यांनी सांगितले, उद्याच्याला आपण कारखान्याला असे यश मिळवून देऊया की ज्याच्यामुळे पवार साहेबांना सन्मानाने साखर कारखान्यात आपल्याला परत नेता येईल आणि साहेबांना पण त्यात पण समाधान वाटेल. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले, माझा दावा आहे साखर कारखान्याचा अनुभव जेवढा मला आहे तेवढा इतर कोणाला नसेल. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले, सोमेश्वर साखर कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळेस मी असा शब्द दिला होता, कारखान्यांना योग्य भाव दिल्याशिवाय मी आमदारकीचा फॉर्म भरणार नाही आणि ते आपण करून दाखवलं, कारखान्याला भाव देऊन दाखवला आणि इथं मी तुम्हाला ग्वाही देतो, आपण तज्ञ माणसं बोलू आणि बदल करून दाखवा असे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालक मंडळ कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी सांगितले. या ठिकाणी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर, बारामती नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, मदन नाना देवकाते, विश्वास नाना देवकाते, माजी नगराध्यक्ष सदाशिव बापू सातव हे सर्वजण उपस्थित होते. प्रतिनिधी सिकंदर शेख, एबीपी माझा, बारामती. पाच गटातनं 5-3-15, ब वर्गातनं 1, 16, महिला 2, 17-18, अनुसूचित जाती जमातीतनं 1, 19, इतर मागासवर्ग म्हणजे OBC 20, NT म्हणजे भटक्या विमुक्त जाती आणि जमातीचे प्रतिनिधी 21, असे 13,872 21 सभासद निवडायचे संचालक म्हणून. स्वीकृतच्या 2 जागा असतात, शासन नियुक्त 1 जागा असते. 1 जागेने देखील किती लोकांना खुश करता येतं हे 5 वर्षात आपण बघितलं. आणि काय, तिथं जाऊन सहकार मंत्र्याची चिठ्ठी, आजपासून हा संचालक ते सुरू, हा संचालक, पहिल्याचा राजीनामा नाही, काही नाही, काही सोपं आहे, आता आपलं सरकार आहे. त्याच्यामुळं ज्यांना कुणाला उमेदवारी मिळणार नाही त्यांना शासन नियुक्त आहे आपल्याकडे. काय कोणाला रामराम न करता पत्र तिथं देणार, तुमचं नाव आणणार. त्याच्यामुळे सगळ्यांनी जरा शिस्तीत घ्यावं, शिस्तीत घ्यावं. बँकेचा प्रतिनिधी मागच्या वेळेस मदनराव देवकरांना घेतलं नाही, मदनरावांना म्हटलं की आपल्याला वाद घालायचा नाही. खरं तर आम्ही ठरवलं असतं तर राज्य सहकारी बँकेकडं जावं लागलं असतं, पण त्यांचा व्याजाचा दर जास्त होता, आपला PDCC व्याजाचा दर कमी होता, त्याच्यातनं काही कोटी रुपये आपल्या कारखान्याचं नुकसान झालं असतं. ते नुकसान झालं असतं तर इनडायरेक्ट भावावर परिणाम झाला असता. मदनरावांना म्हणलं काही नको, मी स्वतः रंजन तावरेंना तिथं चंद्रकांत दादा पाटलांच्या घरात तिथं बसले होते, तिथनं बोलवलो, म्हणलं तुम्ही काही करू नका, आम्ही मदनराव, मी रमेश आप्पा, आम्ही तुम्हाला तुमचं काय जो काही, आम्ही काही फार मोठी हुशारकी मारत नाही, परंतु आम्ही विश्वस्त म्हणून काम करतो आहे. आपल्या सभासदांचा कारखाना आहे आणि तिथं आम्ही मदत करू, त्या पद्धतीनं केली, कुठंही आम्ही काही त्याच्यात कमी पडलो नाही. कामगार प्रतिनिधी एक असतो, अशा पद्धतीनं जवळपास 26 लोकं तिथं काम करू शकतात. मागच्या काळामध्ये काही काहींनी सांगितलं, दादा 8-9 महिन्यात 3-3 व्हाईस चेअरमन झाले. म्हणजे ठीक आहे, लोकशाही पद्धतीनं जे निवडून जातात त्यांनी काय करावं याबद्दल टीका टिप्पणी करण्याचा मला काहीचा अधिकार नाही. लोकांनी बहुमताने त्यांना निवडून दिलेलं होतं. आपल्या विचारांचे 6 का काय डायरेक्टर निवडून आलेले होते, त्याच्यातनं त्यांच्या काही विचारांचे डायरेक्टर त्यांच्यापासून बाजूला झाल्यावर त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं. त्याच्यामध्ये बाळासाहेबांना पण डिस्क्वालिफाय करण्यात आलं. अशा पद्धतीनं त्या गोष्टी घडल्या. सरकार त्यांचं होतं, सहकार मंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्याच्यामुळं रामदास आठवळे असतील किंवा बाकीचे सहकारी गुरुंगले असतील, खलाटे असतील, मला वाटतं बाळासाहेब गवारीचं घेतलंच ना, पोनकुले बहुतेक, असे काही काहींना त्यांनी अपात्र केलं. मला तर एक गुरुंगलेचं घेतलं ना, माझ्या भाषणाकर बारकाईनं लक्ष द्या. विलासराव कोकरे ताईंचं नाव राहिलं, ते घेतोय आता.
तुम्ही बाळासाहेबांच्या मागे आहात ना मला. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्याच्यामध्ये एकदा भगिनीला पण अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीला हे बरोबर नाही. लोकांनी निवडून दिलेलं होतं, तुमच्याकडं सरकार होतं, तुमच्या विचाराचे सहकार मंत्री होते, म्हणून तुम्ही ह्या पद्धतीचं जर राजकारण करून पाहत असाल. आम्ही पण चार चार वेळेला मुख्यमंत्री पद पाहिलेले लोक आहोत, कार्यकर्ते आहोत. चार चार वेळेला उपमुख्यमंत्री पद कसं का असं ना, पण चार वेळेला अशा पद्धतीनं म्हणलं साहेब चार वेळा झाले, आपण चार वेळेला झालो. मित्रांनो, आपण घरात बसलोय, परिवार आहे, आपण एकमेकाला सभा अशी नुसतं हे नको म्हणून थोडंसं हे केलं ते जाऊ द्या, ठीक आहे. परंतु त्या प्रकारे आपण सगळेजण काम करतोय. सुप्रिया तिच्यापर्यंत काम करते, बाकीचे सगळे काम करतायत. आणि ह्या प्रकारे काम करत असताना आपण कधी ह्या पदाचा गैरवापर करून कधीच कुणाला त्रास दिला नाही. उलट अनेकांना आपण मदतच केली. एका माणसाने सांगावं की साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत किंवा अजितच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये मी विरोधक असल्यामुळं मला ह्या पद्धतीनं छळण्यात आलं, त्रास देण्यात आला, मला नडवण्यात आलं, मला अडचण निर्माण करण्यात आली, कधीच नाही. कारण साहेबांची ती शिकवण नाही आणि ते फार काळ टिकत नसतं, हे अनुभवातून अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. आत्ता मात्र यावेळेस मी आज सकाळी राजेंद्र चव्हाणांना पण त्या ठिकाणी भेटलो. ते शेतकरी संघटनेचं नेतृत्व करतात. मी त्यांना म्हटलं की आपली महाविकास आघाडी आहे, आपण सगळेजणं मिळून एकत्रपणे पुढं जाण्याचा प्रयत्न करू. मध्ये मी काही लोकांशी चर्चा केली होती, मी द्विधा मनस्थितीत होतो, मी खरंच तुम्हाला सांगतो. कारण एक तर कारखाना ताब्यात नसताना मीनाक्षी आणि रोहिणी 9-9, 10-10 हजार मतांनी तुम्ही निवडून दिल्या. रंजन तावरेंची चेअरमनच्या पत्नीला पण तुम्ही पराभूत करू शकला, म्हणजे माळेगाव आणि भंडारा जिल्हा परिषद गटामध्ये. तिकडं पलीकडं आपला मीनाक्षीचा जो गट आहे तिथं पण त्याच पद्धतीनं अण्णांच्या जवळच्या सुनबाईस म्हणायचं, त्यांनाही प्रचंड मतांनी पराभूत केलं. तेव्हा सरकार आपलं नव्हतं, लोकांनी विश्वास टाकला आपल्या दोन्ही मुलींच्या आणि ते काम त्या ठिकाणी केलं. साई लोक ह्यावेळेस तर अक्षरशः चमत्कार घडला. 18-18 जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य एकतर्फी निवडून देण्याचं काम माझ्या बारामतीकरांनी केलं आणि त्याच्यामुळं अधिक जोमाने ह्या सगळ्या संदर्भातली कामं करण्याचा माझा आणि माझ्या सगळ्या तिथं काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहणार आहे.